स्टार्ट करूँगा। हाँ युवा शेतकरी उमेश दादाराव वानखेडे, राहणार रेपाटखेड, पोस्ट शिरसो, तालुका मूर्तिजापूर, जिल्हा अकोला। स्पर्धा परीक्षासाठी अत्यंत असं धारपळ करून शेवटी आपला खानदानी धंदा म्हणून शेतीतच राहावाचा असा विचार केला आणि तशी शेती कोरडवूच आहे आमच्याकडे। आम्ही शेतीतच कामं करतो आणि यावेळेनं 4 एकरामध्ये तुरीचं लागवड केली। तसे आमच्या इथं तूर, सोयाबीन, हरभरा, कपाशी असे बरेचसे उत्पन्न पिकं आम्ही घेतो आणि 2-3 वर्ष पाण्याची टंचाई भासल्यामुळे पिकाची जोमदार अशी पाहिजे तशी काही हे झाली उगवून क्षमता झाली नाही। मध्यात बोंडअळी आली, त्यांना कापसानं पूर्ण शेतकरी हवालदिल झाला। यावर्षी तुरीचं प्रमाण जरा बरं वाटलं। बरं, यावर्षी तुरीला जे टॉनिक वापरलं ते कुठल्या पद्धतीचं वापर? हे माझा मित्र आहे ठाकरे म्हणून, त्यानं मला या RPS 76 बद्दल माहिती दिली। त्यानं जसं सांगितलं त्याप्रमाणे मी फवारणी केली। किती दिवसावर फवारणी करायची, कशी फवारणी करायची, कोण्या पद्धतीनं फवारणी करी, त्यानं मला पद्धतशीर मार्गदर्शन केलं आणि मी हे RPS 76 माझ्या तुरीवर मारलं। बरं, मारल्यानंतर तुम्हाला रिझल्ट कसा वाटला? रिझल्ट हे कसं जैविक आहे, याच्यावर रासायनिक नसल्यामुळे याचा कुठल्याच प्रकारे पिकावर ना जमिनीवर साईड इफेक्ट नाही आहे। मी तर म्हणतो प्रत्येक कास्तकाराने याचा उपयोग केला पाहिजे। आणि हे टॉनिक जेव्हा मी मारलं तेव्हा मी कुठलंच टॉनिक मारलं नाही, फक्त ओनली RPS 76 मारलं। बरं, ते मारल्यानंतर तुमच्या तुरीचा रिझल्ट काय म्हणते? मारल्यानंतर 15 दिवसाची उगम क्षमती एकदम वेगळीच झाली। क्वालिटी तर समजा 3-4 दिवसापासूनच वेगळी सांगितली दाखवली। आता जे काय आहे ते तुमच्या पुढे आहे, तुम्ही पाहून घ्या। बरं, ही धन्वंतरीची RPS 76 मग इतर शेतकऱ्यांनी वापरली पाहिजे का? हो, मग काय तर शेतकऱ्याचा विकास व्हायसाठी 1 नंबर आहे। बरं बरं, धन्यवाद।